Welcome to free online classes of physics with Lambour sir. So let us see next three terms which are used to describe flow of a fluid. As we know that there are seven terms used to describe flow of any fluid. So in the previous lecture you completed four terms: steady flow, flow line, flow tube and the streamline. So let us see the fifth term, which is laminar flow or streamline flow. So first of all, we will try to know what is the definition of that laminar flow. So in case of laminar flow, when fluid is flowing over the plane surface or flowing through a cylindrical tube, in which velocity of fluid is less than critical velocity, then the flow of that fluid is called as a laminar flow or streamline flow. So in this definition, critical velocity is there. What is that? Critical velocity is certain limiting value of velocity below which flow of fluid is regular, steady, disciplined, smooth. And above that velocity, the flow of fluid becomes unsteady, irregular, indisciplined. So such certain limiting value of velocity, that is your critical velocity. मग जर फ्लूड एखाद्या सरफेस वरून, प्लेन सरफेस वरून किंवा सिलेंड्रिकल ट्यूब मधून फ्लो होत असेल, एंड इन विच वेलोसिटी ऑफ फ्लूड एट एनी पॉइंट इज लेस देन दैट क्रिटिकल वेलोसिटी, देन दैट फ्लो इज कॉल्ड एज लैमिनर फ्लो और स्ट्रीमलाइन फ्लो. वी विल कंसिडर फ्लूड इज फ्लोइंग ओवर कर्व्ड पाथ एबीसी इन डिफरेंट लेयर्स एज शोन इन दिस डायग्राम. So in this diagram, we have shown a fluid is flowing along this curved path ABC in different layers. इथे आपण एकूण दोन layers दाखवलेले आहेत fluids. आणि त्या layer मधून fluids चा flow होतोय, आणि fluids चा flow होत असताना particle नी जो काय path follow केलेला आहे, म्हणजे flow line आहे, that flow lines are curved. Streamlines are curved. So let us try to understand what is the meaning of the laminar flow or streamline flow. In this diagram, we have taken three points A, B, C in that flow. And velocity at point A is V1 bar. Velocity at point B is V2 bar. And velocity at point C is V3 bar. म्हणजे या थ्री डिफरंट पॉइंट जवळच्या velocity different आहेत. जरी त्यांच्या मॅग्नेट्यूड सेम असतील, मात्र डायरेक्शन तर डिफरंट आहेत. कारण फ्लूड फ्लोची डायरेक्शन इज गिवन बाय द टँजंट ड्रॉन टू स्ट्रीम लाईन ऍट दॅट पॉइंट. म्हणजे ए पॉइंट जवळची फ्लूड फ्लोची जी व्हेलॉसिटीची डायरेक्शन आहे, दॅट विल बी गिवन बाय द टँजंट ड्रॉन टू द स्ट्रीम लाईन ऍट पॉइंट ए. सिमिलरली डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी ऍट पॉइंट बी विल बी गिवन बाय द टँजंट ड्रॉन टू द स्ट्रीम लाईन ऍट पॉइंट बी. सो V1 बार, V2 बार, V3 बार आर द व्हेलॉसिटीज ऑफ द पार्टिकल्स ऑफ द फ्लूड ऍट पॉइंट्स ए, B and C, and we don't know which type of fluid flow it is. So we just consider fluid is flowing along a curved path named ABC in different layers. And if this fluid flow is steady, smooth, disciplined, ऑर्डरली, अशा प्रकारचा हा फ्लूड फ्लो असेल, म्हणजे थोडक्यात स्टेडी फ्लूड फ्लो असेल,
तर ए पॉइंट जवळ अराय होणार ईच न्यू पार्टिकल, कारण फ्लूड इज फ्लोइंग फ्रॉम लेफ्ट टू राइट या डायरेक्शनचा विचार केला तुम्ही, तर सुरुवातीला फ्लूडची पार्टिकल्स पॉइंट ए जवळ अराय होतील, त्यानंतर पॉइंट बी जवळ अराय होतील, त्यानंतर पॉइंट सी जवळ अराय होतील. आणि जर तो फ्लूडचा फ्लो स्टेडी असेल, स्मूथ असेल, ऑर्डरली असेल, डिसिप्लिन्ड असेल, तर ईच न्यू पार्टिकल ऑफ द फ्लूड अराइविंग एट पॉइंट ए विल हॅव द व्हेलॉसिटी इक्वल टू व्ही वन बार. आणि त्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन विल बी अलॉंग द टँजंट ड्रॉन टू दिस कर्व्ड पाथ ए बी सी एट पॉइंट ए, इजंट इट. आता ते नवीन ते न्यू पार्टिकल काही वेळानंतर पॉइंट बी जवळ जाईल. सो ईच न्यू पार्टिकल अराइविंग एट पॉइंट बी विल हॅव द व्हेलॉसिटी इक्वल टू व्ही टू बार, आणि त्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन इज अलॉंग द टँजंट ड्रॉन टू द कर्व ए बी सी एट पॉइंट बी. दिस व्हेलॉसिटी व्ही टू बार मे बी इक्वल टू व्ही वन बार और मे नॉट बी इक्वल टू व्ही वन बार. मीन्स मैग्नीट्यूड ऑफ वेलोसिटी एट बी एंड मैग्नीट्यूड ऑफ वेलोसिटी एट ए मे बी इक्वल बट डायरेक्शंस आर डिफरेंट बिकॉज द स्ट्रीम लाइन द पाथ और द फ्लो लाइन इज कर्व्ड. एंड इफ दैट फ्लो लाइन इफ द स्ट्रीम लाइन will be straight, then maybe same velocity at A and B. Okay. The particle which is at point B will then reach to the point C. So each new particle arriving at point C will have the velocity equal to V3 bar. And this velocity V3 bar may or may not equal to V2 bar. Isn't it? मग प्रत्येक पॉइंट जवळची पार्टिकलच्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन फाइंड करण्यासाठी त्या पॉइंट जवळ कर्व पाथ ए बी सी ला टँजंट ड्रॉ करूया, अँड दॅट टँजंट गिव्ज यू डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी ऍट दॅट पॉइंट. सो व्हॉट इज हॅपनिंग, जे न्यू पार्टिकल ए पॉइंट जवळ अराय झालं होतं ते पार्टिकल बी पॉइंट जवळ पोहोचलं, त्यानंतर सी पॉइंट जवळ पोहोचलं, पण नंतर अराईव्ह झालेलं जे पार्टिकल आहे सेकंड न्यू पार्टिकल जे अराईव्ह झालेलं आहे दॅट सेकंड पार्टिकल इज ऑल्सो फॉलोइंग द पाथ ऑफ द फर्स्ट पार्टिकल. आता थर्ड जे नवीन पार्टिकल ए जवळ येईल ते पार्टिकल देखील ए जवळ आल्यानंतर बी जवळ जाईल, बी जवळ आल्यानंतर सी जवळ जाईल. इन दिस वे इन केस ऑफ स्ट्रीमलाईन फ्लो, म्हणजे हा जर फ्लो स्टेडी असेल, हा जर फ्लो स्ट्रीमलाईन असेल, हा जर फ्लो लॅमिनर असेल, तर या फ्लो मध्ये ईच पार्टिकल ऑफ द फ्लूड इज फॉलोइंग द पाथ ऑफ इट्स प्रिसिडिंग पार्टिकल. म्हणजे फर्स्ट न्यूली अराइव्ड पार्टिकलनं जो पाथ फॉलो केलेला आहे तोच पाथ सेकंड न्यूली अराइव्ड पार्टिकल फॉलो करेल, थर्ड न्यूली अराइव्ड पार्टिकल फॉलो करेल. म्हणजे जिथं सेम पाथ विल बी फॉलोड बाय ऑल पार्टिकल्स अराइविंग एट पॉइंट ए, विच पाथ? पाथ ए बी सी. आर यू गेटिंग दिस? सो इन दिस वे द वेलोसिटी ऑफ ईच पार्टिकल विच आर अराइविंग एट पॉइंट ए इज सेम, वेलोसिटी ऑफ ईच पार्टिकल अराइविंग एट पॉइंट बी इज सेम, velocity of each particle arriving at point C is same, but velocity at A and B may be same or may not be same. Velocity of particle at B and at C may be same or may not be same. Velocity of particle at A and velocity of particle at point C may be same, may not be same. आता इथं मात्र velocity same असणार नाही का? तर स्ट्रीम लाईन कर्व्ड आहे, आणि ही स्ट्रीम लाईन जर स्ट्रेट असती तर
स्टेडी फ्लो असता तर ए पॉइंट जवळची पार्टिकलची वेलोसिटी आणि बी पॉइंट जवळची किंवा सी पॉइंट जवळची पार्टिकलची वेलोसिटी सेम असणार. सो दस इन केस ऑफ स्ट्रीमलाइन फ्लो, इन केस ऑफ लैमिनर फ्लो, वेलोसिटी ऑफ ईच पार्टिकल क्रॉसिंग अ पर्टिक्युलर पॉइंट इज सेम. जसं आपण इथं सांगितलं, जी पार्टिकल्स ए पॉइंटला क्रॉस करतील, ए पॉइंट जवळ अराईव्ह होतील, त्या सगळ्या पार्टिकलची वेलोसिटी ए पॉइंट जवळची सेम. वेलोसिटी ऑफ ईच पार्टिकल क्रॉसिंग द पॉइंट बी विल बी सेम. वेलोसिटी ऑफ ईच पार्टिकल क्रॉसिंग द पॉइंट सी विल बी सेम. सो लेट अस सी some detail regarding the streamline or laminar flow. In case of laminar or streamline flow, velocity of every particle crossing a particular point is the same, just we have explained here. Now second point, ज्या वेळी फ्लूडचा फ्लो स्ट्रीमलाइन आहे असं म्हणून मान्य कराल, that time fluid can be supposed to be divided into thin layers. म्हणजे जे फ्लोईंग फ्लुइड आहे त्या फ्लोईंग फ्लुइडला आपण असं सपोज करू शकतो, इट इज डिवाइडेड इनटू थिन लेयर्स व्हिच आर पॅरलल विथ ईच अदर, अँड इन ईच लेयर वेलोसिटी ऑफ फ्लुइड हॅज सेम व्हॅल्यूज एट ऑल पॉइंट्स. म्हणजे एकाच लेयर मधील ऑल पॉइंट जवळची फ्लुइडची वेलोसिटी सेम असते. In each layer, are you getting this? So when flow of fluid is streamlined, the velocity of flow is definitely less than critical velocity. At the same time, velocity of every particle crossing a particular point will be the same. Next, fluid can be supposed to be divided into number of thin layers. आता हे तुम्हाला ह्या डायग्राम ना समजावून सांग. लेट अस सी दिस डायग्राम. इन दिस डायग्राम फ्लूइड इज फ्लोइंग थ्रू दिस सिलेंड्रिकल ट्यूब. या सिलेंड्रिकल ट्यूब मधून फ्लूइडचा फ्लो होतो आणि त्या फ्लूइडचा फ्लो जर स्ट्रीमलाइन असेल, लॅमिनर असेल, तर आपण काय म्हणतोय, द फ्लूइड कॅन बी सपोज्ड टू बी डिवाइडेड इंटू थिन लेयर्स. यू कॅन सी हियर five layers of that fluid we have shown here. Five layers आहेत आणि प्रत्येक लेयर मध्ये यातील कुठला तरी एक पर्टिक्युलर लेयर घ्या. या लेयर मधील ऑल पॉइंट जवळची फ्लूडची वेलोसिटी सेम असणार, बोथ इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. हा तुम्हाला सेकंड पॉइंट एक्सप्लेन करतोय आणि या डायग्राम वरून तुमच्या लक्षात येईल हा जो कर्व आहे तो कर्व सेंटरला पीक पॉइंट घेतोय. इट शोज हाउ द वेलोसिटी ऑफ द फ्लूइड फ्लो वेरीज फ्रॉम लेयर टू लेयर. जे सेंट्रलचं लेयर आहे फ्लूइडचं, त्या लेयर मधील ऑल पार्टिकलची वेलोसिटी सेम असणार, बट इट विल बी हायेस्ट. आणि जे लेयर वॉलच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे ट्यूबच्या, त्या लेयर मधील सगळ्या पार्टिकलची वेलोसिटी झिरो असणार. सो वेलोसिटी विल इनक्रीज फ्रॉम वॉल टू द सेंट्रल पार्ट, डिक्रीज फ्रॉम सेंट्रल पार्ट टू द वॉल. सो दीज आर द थ्री डिफरंट फाईव्ह लेयर्स ऑफ द फ्लूइड वी हॅव शोन हियर. आणि ही लेयर आपण कधी दाखवू शकतो, वेन there is a streamline flow, there is a laminar flow, fluid can be supposed to be divided into thin layers such that in each thin layer, कोणत्याही एका thin layer मधील velocity of fluid will be the same at all points. म्हणजे एकाच layer मधील all points जवळची fluid ची velocity same असणार. आणखी थर्ड पॉइंट एक समजावून घ्या.
वेलोसिटी ऑफ पार्टिकल्स इन डिफरेंट लेयर्स इज डिफरेंट. अरे हे तुम्हाला कळतं, हे जे सेंट्रल लेयर आहे या सेंट्रल लेयर मधील प्रत्येक पार्टिकलची वेलोसिटी सेम असणार आणि हायेस्ट असणार, पण त्याची दोन ऍडजेसंट लेयर्स आहेत ना, या ऍडजेसंट लेयर मधील पार्टिकलची वेलोसिटी सेंट्रल पेक्षा कमी असणार, सेंट्रल पेक्षा कमी असणार. सो वेलोसिटी ऑफ पार्टिकल्स इन डिफरंट लेयर्स इज डिफरंट अँड पार्टिकल्स विल डज नॉट मूव फ्रॉम वन लेयर टू अनदर लेयर. म्हणजे त्या फ्लुइडचं पार्टिकल सेंट्रल लेयर मध्ये असेल तर ते सेंट्रल लेयरलाच फॉलो करणार. इट विल नॉट मूव फ्रॉम सेंट्रल लेयर टू द ऍडजेसंट लेयर, नॉट मूव फ्रॉम सेंट्रल लेयर टू ऍडजेसंट लेयर. म्हणजे जी पार्टिकल लेयर मध्ये आहेत दॅट विल कंटिन्यू देअर लेयर, दे विल नॉट चेंज फ्रॉम वन लेयर टू अनदर लेयर. सो लेट अस सी वन व्हिडिओ विच इज एक्सप्लेनिंग क्लियर मीनिंग ऑफ लॅमिनर फ्लूइड. So, in this video here, these are the particles of the fluid. And each particle represents one layer. Eka layer madil ek particle hai. And you can see that all particles are following their same layer. They are not moving from one layer to another layer. And tya layer madun jat astana tyanchi ji velocity hai, ti velocity एका लेयर मध्ये कॉन्स्टंट, बट लेयर टू लेयर दॅट व्हिलॉसिटी चेंजेस डिफरंट. आणि तुम्ही पहिल्या डायग्राम मध्ये इथं बघितल्याप्रमाणे सेंट्रल लेयर मध्ये जी पार्टिकल्स आहेत दॅट पार्टिकल्स आर मुव्हिंग विथ हायेस्ट व्हिलॉसिटी, आणि ते तुम्हाला इथं क्लिअर दिसेल पा, हे सेंट्रल लेयर मधील पार्टिकल आहे. अँड यू कॅन सी इट इज लिडिंग अँड इट्स व्हिलॉसिटी इज हायर ना दॅन द व्हिलॉसिटी ऑफ द अदर पार्टिकल्स. You can see here, no particle is moving from one layer to another layer. So this is a steady flow. This is a disciplined flow. This is the orderly flow. This is a regular flow of fluid, in which we can imagine that liquid can be supposed to be divided into thin layers. Hi tumhala thin layers distat. आणि कोणत्याही एका लेयर मधील ऑल पॉइंटची वेलोसिटी ऑफ फ्लूइड विल बी द सेम अँड पार्टिकल्स विल नॉट मूव फ्रॉम वन लेयर टू अनदर लेयर. सो दिस इज हाउ वी कॅन एक्सप्लेन स्ट्रीमलाइन और लॅमिनर फ्लो विथ दिस डायग्राम. सो लेट अस स्टडी नाउ द प्रॉपर्टीज ऑफ दॅट लॅमिनर फ्लो. एज वी हॅव डिस्कस्ड or as we have explained laminar flow, so first property will be laminar flow is a regular, disciplined, orderly and steady flow of fluid. This one is the first property. And second property will explain about the critical velocity. Jya veli fluid cha flow laminar asto kiwa streamline asto tya veli flow chi velocity less than critical velocity asti. So velocity of fluid is less than critical velocity. Third property tumhala sangen ki kontyahi eka layer madhil all particle cha velocity same astat. Means in case of streamline flow, velocity of fluid at any given point always constant both in magnitude and direction. See the third property. Velocity of fluid at a point is always constant both in magnitude and direction. त्यानंतर तुम्ही बऱ्याच स्ट्रीमलाइन्स पाहिले. जर तो फ्लो लॅमिनर असेल किंवा स्ट्रीमलाइन असेल तर कोणत्याही दोन स्ट्रीमलाइन्स नेवर इंटरसेक्ट इच अदर. याचा मीनिंग असा की लिक्विड ची पार्टिकल्स किंवा फ्लूइड ची पार्टिकल्स डज नॉट मूव फ्रॉम वन लेयर टू अनदर लेयर. दॅट्स वाय टू स्ट्रीम लाइन्स कॅनॉट इंटरसेक्ट. नाउ द फिफ्थ प्रॉपर्टी इज, ऑलरेडी वी हॅव स्टडीड दिस,
जर फ्लो स्ट्रीमलाइन असेल तर फ्लूइड कॅन बी सपोज टू बी डिवाइडेड इन टू थिन लेयर्स इजंट इट वी हैव स्टडीड दिस सच दैट इन ईच लेयर कोणत्याही एका लेयर मधील वेलोसिटी ऑफ द फ्लूइड हैज सेम वैल्यू एट ऑल पॉइंट्स सी दिस जर हा फ्लो स्ट्रीमलाइन असेल लैमिनर असेल तर फ्लूइड कैन बी सपोज टू बी डिवाइडेड इन टू थिन लेयर्स इथे एकूण 5 थिन लेयर्स आहेत त्यापैकी कोणत्याही एका लेयर मधील फ्लूइडची वेलोसिटी विल बी द सेम एट ऑल पॉइंट्स बोथ इन मैग्नीट्यूड एंड डायरेक्शन सो लेट अस सी सिक्स्थ प्रॉपर्टी ऑफ स्ट्रीमलाइन फ्लो इन केस ऑफ स्ट्रीमलाइन फ्लो ओवर अ प्लेन सरफेस म्हणजे प्लेन सरफेस वरून फ्लूइडचा फ्लो होत असेल आणि तो स्ट्रीमलाइन असेल देन द फ्लूइड कॅन बी सपोज टू बी डिवाइडेड इन टू प्लेन लेयर्स सी दिस हा प्लेन सरफेस आहे असं समजा म्हणजेच वॉल आहेत सिलेंड्रिकल ट्यूबच्या आणि यामधून फ्लो जर स्ट्रीमलाइन असेल तर फ्लूइड कॅन बी सपोज टू बी डिवाइडेड इन टू प्लेन लेयर्स ही प्लेन लेयर्स आहेत इथं हे जे एरो मार्क केलेले आहेत हे एरो म्हणजे लेयर्स आहेत असं समजूया आणि त्यावेळी दॅट फ्लूइड कॅन बी सपोज टू बी डिवाइडेड इन टू प्लेन लेयर्स विच आर पॅरलल टू इच अदर अँड ऑल्सो पॅरलल टू द प्लेन सर्फेस अँड द सेवन्थ प्रॉपर्टी इज दॅट इन केस ऑफ स्ट्रीम लाईन फ्लो थ्रू अ सिलेंड्रिकल ट्यूब इथं ती सिलेंड्रिकल ट्यूब आहे तुम्ही समजू शकता किंवा मी दुसऱ्या डायग्राम मधून तुम्हाला समजावून सांगतो जर आता स्ट्रीमलाइन फ्लो सिलेंड्रिकल ट्यूब मधून होत असेल तर फ्लूइड कॅन बी सपोज टू बी डिवाइडेड इन टू को एक्सियल अँड सिलेंड्रिकल लेयर्स सी दिस डायग्राम स्ट्रीमलाइन फ्लो थ्रू अ सिलेंड्रिकल ट्यूब सो दिस वन इज द सिलेंड्रिकल ट्यूब आणि त्या सिलेंड्रिकल ट्यूब मधून जर फ्लूइडचा फ्लो स्ट्रीमलाइन असेल तर ते फ्लूइड कॅन बी सपोज टू बी डिवाइडेड इन टू नंबर ऑफ थिन लेयर्स आणि ही थिन लेयर्स कशी असणार आहेत पहा सिलेंड्रिकल लेयर्स असणार आहेत पण को एक्झिल असणार आहे इन्क्रीजिंग रेडियस इन्क्रीजिंग रेडियस इन्क्रीजिंग रेडियस ओके बट ऑल सिलेंड्रिकल लेयर्स हॅज द सेम एक्सिस सो लिक्विड कॅन बी किंवा फ्लूइड कॅन बी सपोज टू बी डिवाइडेड इन टू को एक्झिल अँड सिलेंड्रिकल लेयर्स हे कधी जर स्ट्रीमलाइन फ्लो एखाद्या सिलेंड्रिकल ट्यूब मधून होत असेल आणि जर स्ट्रीमलाइन फ्लो प्लेन सरफेस वरून होत असेल तर ते लिक्विड कॅन बी सपोज टू बी डिवाइडेड इन टू प्लेन लेयर्स सो दिस इज हाउ वी स्टडीड फिफ्थ टर्म लॅमिनर फ्लो और स्ट्रीमलाइन फ्लो which is used to describe flow of a fluid. So let us shift towards the sixth term. Okay, one more property is there. Fluid does not flow from one layer to another layer. This is also the property. म्हणजे ज्या वेळेला स्ट्रीमलाइन फ्लो असेल इथं तुम्ही पहिल्या डायग्राम मध्ये बघू शकता लॅमिनर फ्लो मध्ये ज्या वेळी फ्लो हा लॅमिनर किंवा स्ट्रीमलाइन असेल त्यावेळी फ्लूइड इज नॉट फ्लोईंग फ्रॉम वन लेअर टू अनदर लेअर ज्या लेअर मध्ये फ्लूइड न प्रवेश केलेला आहे तेच लेअर ते फ्लूइड शेवटपर्यंत कंटिन्यू करणार नो पार्टिकल ऑफ द फ्लूइड इज मूव्हिंग फ्रॉम वन लेअर टू अनदर लेअर द सेम पार्टिकल इज मेंटेनिंग देअर लेअर्स यू कॅन सी इन दिस डायग्राम जिथं एंट्री करणार आहे पार्टिकल लेअर मध्ये सी हियर तेच लेयर शेवटपर्यंत पार्टिकल मेंटेन करते इट इज नॉट मूव्हिंग फ्रॉम वन लेयर टू अनदर लेयर सो दिस वॉज द एट प्रॉपर्टी ऑफ द लॅमिनर और स्ट्रीमलाइन फ्लो नाउ द सिक्स टर्म क्रिटिकल वेलोसिटी सो क्रिटिकल वेलोसिटी इज द लिमिटिंग वैल्यू ऑफ वेलोसिटी बिलो दैट वैल्यू flow of fluid is streamlined and above that value flow of fluid will be turbulent
will be unsteady, isn't it? So definition of critical velocity is like this: certain limiting velocity of fluid below which the limiting value cha below flow of fluid streamline ase, and limiting velocity cha above flow of fluid ha स्ट्रीमलाइन असणार नाही, म्हणजे स्टेडी असणार नाही, अनस्टेडी असणार, इररेग्युलर असणार, डिसऑर्डरली असणार, इनडिसिप्लिन्ड असणार. सो सच अ व्हेलॉसिटी इज कॉल्ड क्रिटिकल व्हेलॉसिटी. सो क्रिटिकल व्हेलॉसिटी इज लिमिटिंग व्हेलॉसिटी ऑफ द फ्लो एंड इट हॅज द सर्टन लिमिटिंग व्हॅल्यू. त्या व्हॅल्यूच्या बिलो स्ट्रीमलाइन, अबव इररेग्युलर और अनस्टेडी. सो लेट अस सी seventh term, which is used to describe flow of a fluid, which is turbulent flow. See here, turbulent flow. So up to this discussion, we come to know that when the velocity of the fluid flow is less than certain limiting velocity called critical velocity, the flow of fluid is steady, regular, orderly, disciplined. Velocity of each particle crossing a particular point will be the same. Liquid can be supposed to be divided into thin layers. And eka layer madil sagya point chi velocity same asnar, isn't it? Velocity of particles in different layers will be different. No particle will move from one layer to another layer. He sarvakadi. If the velocity of the fluid flow is less than certain limiting velocity called critical velocity. But if this velocity increases beyond that critical velocity, what happens? The flow now changes to irregular, from regular flow. म्हणजे रेग्युलर फ्लो होता तर तो इरेग्युलर होईल, स्टेडी फ्लो असेल तर तो अनस्टेडी होईल, ऑर्डरली फ्लो असेल तर तो डिसऑर्डरली फ्लो होईल, डिसिप्लिन्ड फ्लो असेल तर तो इनडिसिप्लिन्ड फ्लो होईल. आर यू गेटिंग दिस? व्हेन व्हेलॉसिटी ऑफ द फ्लूइड फ्लो इनक्रीजेस बियॉन्ड क्रिटिकल व्हेलॉसिटी, मग अशा प्रकारचा जर फ्लो तुम्हाला मिळाला फ्लूइडचा तर त्याला टर्बुलंट फ्लो म्हणायचं. लेट अस सी द डेफिनेशन. द इररेग्युलर, डिसऑर्डरली अँड अनस्टेडी फ्लो ऑफ फ्लूइड व्हेन इट्स व्हेलॉसिटी इनक्रीजेस बियॉन्ड द क्रिटिकल व्हेलॉसिटी, म्हणजे ज्यावेळी फ्लूइड फ्लोची व्हेलॉसिटी इज मोर दॅन क्रिटिकल व्हेलॉसिटी, देन फ्लो ऑफ फ्लूइड बिकम्स इररेग्युलर, इनडिसिप्लिन, डिसऑर्डरली, अनस्टेडी. आणि अशा फ्लोला टर्बुलंट फ्लो असं आपण म्हणू शकतो. सो लेट अस ट्राय टू एक्सप्लेन व्हॉट इज द टर्बुलंट फ्लो विथ द हेल्प ऑफ फ्यू डायग्राम्स अँड व्हिडिओज ऑल्सो. इन केस ऑफ टर्बुलंट फ्लो, व्हेलॉसिटी ऑफ फ्लूइड ऍट एनी गिव्हन पॉइंट विल नॉट कॉन्स्टंट बोथ इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. It will change with time, isn't it? See, in case of turbulent flow of fluid, as the flow is irregular, as the flow of fluid is unsteady, disorder, indiscipline, what happens then? Velocity of fluid does not remain constant at any given point, but changes with time, both in magnitude and direction. And that flow, you can see in this diagram and in this video also. See here, the fluid is moving from left to right, and these are the particles of the fluid. What they are doing, you can see, are they maintaining the same layer? Now you can see here, see the particles are coming from this. The fluid is flowing from left to right through this tube. So while flowing, the particles of that fluid are
changing their layers time to time. And their velocities are also not same. Each particle of that liquid is moving with different velocity. At the same time, at some places they are following the rotational motion also. Particles of that fluid is following rotational motion. Are you getting there any regularity in the flow? Any discipline in the flow? Any orderliness in the flow? Yes, you can see how the particles are moving. There is no regularity. Each particle is changing the layer, not keeping their same layer. So such flow of fluid in which velocity of particle at any given point does not remain constant both in magnitude and direction, that flow is called as a turbulent flow. Let us see once again. These are the particles of the fluid entering. And what that particles are doing? Are they moving along the same path or they are changing their positions time to time? Yes. And as they are changing their position, changing their direction, their velocities are different. So such a flow of fluid is possible when velocity of flow is greater than critical velocity. Certain limiting velocity पेक्षा ग्रेटर जर वेलोसिटी असेल फ्लोची तर या प्रकारचा फ्लो तुम्हाला फ्लूडचा बघू शकता. आणि या फ्लो मध्ये काही ठिकाणी लिक्विड इज फॉलोइंग फ्लूड इज फॉलोइंग रोटेशनल मोशन. इजंट इट? सी द नेक्स्ट पॉइंट. इन टर्बुलेंट फ्लो ऑफ फ्लूड द फ्लूड मे हैव रोटेशनल मोशन एंड ड्यू टू रोटेशनल मोशन there will be eddies. म्हणजे त्या लिक्विड मध्ये सर्क्युलर पाथ तुम्हाला बघायला मिळतील, भोरे बघायला मिळतील इन केस ऑफ टर्बुलंट फ्लो. लेट अस सी दिस व्हिडिओ वन्स अगेन. यस, इन दिस व्हिडिओ द वेलोसिटी ऑफ फ्लूइड फ्लो इज ग्रेटर देन क्रिटिकल वेलोसिटी. दॅट्स वाय द फ्लूइड फ्लो इज इरेग्युलर, अनस्टेडी, डिसऑर्डर, इनडिसिप्लिन. आणि अशा फ्लूड मध्ये काही ठिकाणी फ्लूड मे हॅव रोटेशनल मोशन विच विल गिव्ह राईज टू ईडीज. एक्झाम्पल्स पाहूया आपण टर्बुलंट फ्लूचे. वेन रिव्हर इज इन फ्लड पोझिशन, ज्यावेळी नद्यांना पूर आलेला असतो. वेन रिव्हर इज फ्लडेड, flow of water through the river is turbulent. म्हणजे पावसाळ्यामध्ये विशेष करून ज्या वेळेला नद्यांना महापूर आलेला असतो त्यावेळेला त्या रिव्हर मधून फ्लो होणारं वॉटर जे आहे त्या वॉटरचा फ्लो एक्झॅक्टली सिमिलर टू द टर्बुलंट फ्लो. सेकंड एक्झाम्पल मी सांगेन. वेन देर इज अ स्टॉर्म, ज्या वेळेला वादळ होतं, किंवा वेन देर इज अ हरिकेन, एअर फ्लोज इन दॅट. सो फ्लो ऑफ एअर इन हरिकेन ऑर स्टॉर्म्स इज नथिंग बट टर्बुलंट फ्लो. लेट अस सी सेकंड एक्झाम्पल. फ्लो ऑफ एअर इन हरिकेन ऑर स्टॉर्म इज टर्बुलंट. अँड लेट अस सी दिस व्हिडिओ ऑल्सो. सी हियर, इन दिस व्हिडिओ the flow of this gas, no regularness there, no orderliness there, no steadiness. This flow of the gas is also turbulent flow. So I think you shall understand the clear meaning of turbulent flow. Ata jasa tumhi streamline kiwa laminar flow la प्रॉपर्टीज समजावून घेतल्यात तशाच प्रॉपर्टीज टर्बुलंट फ्लोच्या देखील आहेत. त्यातली फर्स्ट प्रॉपर्टी कोणती असणार? टर्बुलंट फ्लो डेफिनेटली इरेग्युलर असणार, इनडिसिप्लिनड असणार, अनस्टेडी असणार, डिसऑर्डरली असणार. दिस वॉज द फर्स्ट प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी ऑफ टर्बुलंट फ्लो इज
velocity of flow will be more than critical velocity. Third one, in turbulent flow, velocity of fluid at any given point will not the same, but changes with time both in magnitude and direction. And the fourth property I will tell you, it has the fourth property. In turbulent flow of fluid, the fluid may have rotational motion, which will give rise to eddies. In this way, number of properties you can mention for the turbulent flow. So let us try to differentiate between turbulent flow and streamline flow. And I will try to distinguish this both flow with the help of one more video. See this video. In this video, the fluid is flowing through the cylindrical pipes. You can see here. Fluid is flowing through the cylindrical pipes. But doni pipe madil fluid cha flow jo ahe, ani flow chi velocity ji ahe, you can compare. Itla fluid more velocity na flow hota hai. Ani tya veli tya fluid chi particles ji ahe, they are moving along the same path, they are following the same path, or they are changing their path time to time. You can observe here. But in case of first cylindrical tube, the flow is with constant velocity. And G particle ja layer madhe ahet, they are maintaining their layer. Particles are not moving from one layer to another layer. So these are the difference between streamline flow and turbulent flow. First pipe madhun jo fluid cha flow hoto hai, that is very close to the streamline flow. And second pipe madhun jo fluid cha flow hoto hai, definitely it is turbulent flow. So first pipe madhe streamline flow aplyala kalta, second pipe madhe fluid cha flow ha turbulent hai. Ane jya veli streamline flow asto, tya veli velocity of fluid at any point, तुम्ही ह्या कुठल्याही पॉइंटला जर velocity fluid ची काढली तर ती velocity must be constant both in magnitude and direction. पण turbulent flow मधील कुठल्याही पॉइंट जवळची velocity काढला तुम्ही, that velocity is not constant but changes with time both in magnitude and direction. यातून जर तुम्हाला difference कळला नसेल, one more video observe करा, definitely you will find the difference between streamline and turbulent flow. See this. Are you getting the difference now? इथं जरी हेडिंग लिहिलं असलं आपण, तरी हेडिंग लिहिलं नसतं तरी तुम्हाला ओळखता आलं असतं. फर्स्ट डायग्राम मधला जो फ्लो आहे इज अ स्टेडी, ऑर्डरली, डिसिप्लिन्ड, रेग्युलर फ्लो आहे. आणि सेकंड व्हिडिओ मध्ये जो फ्लो होतोय फ्लूडचा, डेफिनेटली इट इज इरेग्युलर, इट इज अनस्टेडी, इनडिसिप्लिन्ड, डिसऑर्डरली. सो दीज टू व्हिडिओज आर सफिशियंट टू डिफरन्शिएट बिटवीन स्ट्रीमलाईन फ्लो अँड टर्बुलंट फ्लो. आणि ज्यावेळी स्ट्रीमलाईन फ्लो असतो त्यावेळी तुम्ही त्या फ्लूडला सपोज करता की डिवाइडेड इन टू नंबर ऑफ थिन लेयर्स, आणि कोणत्याही एका लेयर मधील ऑल पॉइंट जवळची पार्टिकलची व्हिलॉसिटी सेम असते. पण टर्बुलंट फ्लो मध्ये तशी लेयर्स तुम्ही सपोज करू शकत नाही. लिक्विड्स किंवा पार्टिकल्स कॅन मूव फ्रॉम वन लेयर टू अनदर लेयर. फायनली वी विल फाइंड प्रॉपर डिफरन्शिएट पॉइंट बिटवीन streamline flow and turbulent flow in the table, in this table. So distinguish between streamline flow and turbulent flow. ज्या तुम्ही properties streamline flow च्या काढलेले आहेत, study केलेले आहेत, ज्या properties turbulent flow च्या study केलेले आहेत, त्या properties चा use करून इथं distinguish करायचा प्रयत्न आपण केलाय. So streamline flow is what? Smooth, regular flow of fluid with velocity less than critical velocity. आणि turbulent flow मध्ये काय असणार आहे?
irregular, unsteady flow of fluid with velocity beyond critical velocity. Second differentiate is, in streamline flow, velocity of fluid at a given point is always constant both in magnitude and direction. But what happens to the flow in the turbulent ether? Instead of streamline, turbulent should be the one. In turbulent flow, velocity of fluid at any given point does not remain constant. Second difference tumhala kala. Third, two streamlines can never intersect. दोन स्ट्रीमलाइन इंटरसेक्ट होणार नाहीत म्हणजे पार्टिकल्स कॅनॉट मूव फ्रॉम वन लेअर टू अनदर लेअर. बट इन केस ऑफ टर्बुलेंट फ्लो एट सम पॉइंट्स फ्लूइड मे हॅव रोटेशनल मोशन विच गिव्स राइज टू ईडीज. म्हणजे पार्टिकल्स कॅन मूव फ्रॉम वन लेअर टू अनदर लेअर, स्ट्रीमलाइन्स कॅन क्रॉस इच अदर. अँड फोर्थ डिस्टिंग्विश हा देखील तुम्हाला प्रॉपर्टी मध्ये समजून घेतला आहे. ज्यावेळी स्ट्रीमलाइन फ्लो ओव्हर प्लेन सरफेस आपण घेता, दॅट टाइम वी कॅन अज्युम दॅट लिक्विड टू बी डिवाइडेड इनटू नंबर ऑफ प्लेन लेयर्स. आणि इन अ फ्लो ऑफ लिक्विड थ्रू अ पाईप ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया, म्हणजे सिलेंड्रिकल ट्यूब मधून ज्यावेळेला फ्लो तुम्ही विचारात घेता, दॅट टाइम लिक्विड कॅन बी सपोज टू बी डिवाइडेड इनटू coaxial cylindrical layers which are parallel with axis of the tube. But in case of turbulent flow, what happens? A flow tube loses its order and particles move in random direction. So in this way we have completed the seven terms: steady flow, flow line, flow tube, streamline, laminar flow, critical velocity, and turbulent flow. And using that seven terms, we can explain, we can describe flow of a fluid. So with this, we will end this session. Thank you.